हाय फ्रेंड्स, आई एम संगीता। वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। आवळ्याचा मौसम अगदी जोरात आलेला आहे आणि या आवळ्याची आपण अनेक रेसिपीज आता करणार आहोत। मागच्या वेळेला मी आवळ्याचं तुम्हाला आंबट लोणचं दाखवलं होतं आणि आज मी मोरावळा कसा करायचा ते तुम्हाला मी दाखवणार आहे। वर्षभर हा आपला मोरावळा कसा टिकेल हे आपल्याला बघायचंय। सो लेट्स स्टार्ट। आपल्याला मोरावळा करण्यासाठी मी इथे 400 ग्रॅम आवळे घेतलेलेत आणि त्याला सुरीनी किंवा तुमच्याकडे असलेला काटा जो असतो त्याने तुम्ही त्याला डीप असे टोचे मारून घ्यायचे। त्याची जी आतली बी असते त्याच्यापर्यंत हे टोचे आपल्याला टोचून घ्यायचेत आणि भरपूर असे आवळ्याला ते टोचे करून घ्यायचेत। एक दोन करून भागणार नाही, कारण तो आपण जो पाक करणार आहोत साखरेचा किंवा गुळाचा तो पाक या आवळ्याच्या आतपर्यंत जायला हवा आणि आवळ्याचा अर्क त्या पाकामध्ये उतरायला हवा। त्यासाठीच आपण हे टोचे भरपूर प्रमाणामध्ये असे मारून घ्यायचे। तुम्हाला मी ते दाखवते। मी ऑलरेडी याला टोचे मारून घेतलेत आणि डीप असे टोचे मारून घेतलेत। मी हे सुरीनी मुद्दामून मारून घेतलेले त्यामुळे असे ते पांढरट झालेले आणि आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। आपण जे टोचे मारलेले जे आवळे ते आपण यामध्ये उकडायला ठेवायचे। मी खाली ह्या भांड्याच्या पाणी ठेवलेलं आणि ह्याच्यावरती जाळी आणि हे आवळे जे आहेत ते आपण एक 10 मिनिटांसाठी त्याला उकडून घेऊया। फक्त 10 मिनिटं। आपण जे आवळे उकडत ठेवले होते ते असे छान पैकी उकडले गेलेले आहेत आणि आता आपण साखरेचा पाक करायचा आहे आणि त्यामध्ये हे आवळे घालून छान पैकी ते आणखीन शिजवून घ्यायचे, जेणेकरून आवळ्यामध्ये जे होल पाडलेले आहेत त्यामुळे त्याचा जो सगळा पाक आहे तो त्या आवळ्यांमध्ये जाईल आणि आवळ्याचा सगळा अर्क त्या पाकामध्ये येऊन आवळा छान असा आपला मोरावळा तयार होईल। मी इथे जवळजवळ 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे, ती यामध्ये आता आपण घालणार आहोत आणि साखर बुडेल इतपत आपण यामध्ये पाणी घालायचं आणि साखर आपण चांगली विरघळून घ्यायची। आपण मगाशी थोडंसं जे पाणी घातलं होतं ते सगळं रिड्यूस झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आणि हा जो पाक आहे तो तुम्हाला मी आता दाखवते। चांगला पक्का पाक आता हा तयार झालेला आहे, बघा। चांगली एक तार दोन तार अशी यायला लागलेली आहे, हे बघा। आता यामध्ये आपण हे आवळे घालूया आणि 5 ते 6 मिनिटं आपण हे झाकण लावून व्यवस्थित छान पैकी याला वाफ घेऊया, जेणेकरून छान असा जो पाक आहे तो त्या आपल्या आवळ्यांमध्ये त्या होलाद्वारे आतमध्ये शिरेल। आपण लीड काढूया। तुम्ही बघत असाल की आवळ्याचा स्वतःचा सुद्धा अर्क त्यामध्ये चांगला उतरलेला आता दिसत आहे आणि हा जो पाक आहे त्याचे जे बुडबुडे आहेत ते अजून कमी व्हायला पाहिजेत, ते अजून झालेले नाहीयेत। आणि आपण आता यामध्ये या स्टेजला एक अख्खा लिंबाचा रस घालणार आहोत, जेणेकरून हा जो मोरावळा थंड झाल्यावरती याचा जो पाक आहे याची क्रिस्टल्स तयार होऊ नये म्हणून आपण लिंबाचा रस घातलेला आहे। एका लिंबाचा मी आता रस घातलेला आहे, जेणेकरून क्रिस्टल्स होणार नाहीत साखरेचे आणि आपला जो मोरावळा आहे तो एकदम सेफ राहील आणि तो असा भुरकट भुरकट होणार नाही। त्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक लिंबाचा रस घातलेला आहे। आणखीन आपण 5 मिनिटं हा मोरावळा जो आहे तो शिजवायचा आहे, जेणेकरून याचा जो फेस वरती आलेला आहे तो सगळा नष्ट होईल। आता तुम्ही बघत असाल आपले जे आवळे आहेत असे ट्रान्सपरंट आणि असे टप्पोरे झालेले आहेत। आता त्यामध्ये आता आपण मी गॅस बंद केलेला आहे, ही वेलची पावडर घालणार आहोत। तुम्हाला जर केशर घालायचं असेल तर तुम्ही नक्की घाला, पण वेलचीच्या पावडरचा स्वाद अतिशय मोरावळ्याला छान येतो। आता आपला मोरावळा एकदम रेडी झालेला आहे आणि आता तुम्हाला मी तो सर्व्ह करून दाखवते। मी बनवलेला मोरावळा कसा झालाय ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर प्रेस करा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील। थँक्यू।